उद्धव ठाकरे पुढच्या महिन्यात कोकणाच्या दौऱ्यावर. उद्धव ठाकरेंची 5 मार्चला खेडमध्ये जाहीर सभा. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता. भाजपला घेरण्यासाठी ठाकरे देशातल्या विरोधी पक्षाची सभा आयोजित करणार. मार्च महिन्यात देशातील विरोधी पक्षनेत्यांची मुंबई सभा. ठाकरे करणार नेतृत्व. आयोगाच्या निर्णयानंतर देशातल्या विरोधी पक्षनेत्यांशी ठाकरेंचा संवाद. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी होण्याची शक्यता. अमित शहांच्या कोल्हापूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मंत्रिमंडळाच्या विस्तारावरती चर्चा झाल्याची माहिती. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं भाष्य. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माझ्याकडे लिस्ट घेऊन आले आणि बहुमत सिद्ध करू असं त्यांनी सांगितलं. मी ठीक आहे असं म्हटलं, यात माझं कुठे चुकलं? कोश्यारींचा सवाल. उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीचे. भगतसिंग कोश्यारींकडनं ठाकरेंचं कौतुक. उद्धव ठाकरे ट्रॅपमध्ये अडकले, त्यांच्यासोबत असं व्हायला नको होतं. सेनेतल्या फुटीवरती कोश्यारींचं मत. विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी महाविकास आघाडीनं पाठवलेलं पत्र म्हणजे धमकी होती. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक विधान. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबत आजपासून सलग 3 दिवसांची सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निकालाविषयी ठाकरे गटाचा आक्षेप सुद्धा याच दरम्यान समोर येण्याची शक्यता. शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल. आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये. शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात विनंती. माजी राज्यपालांना जर 12 आमदारांचं पत्र दिलं होतं तर ते पत्र त्यांनी जाहीर करावं. त्यांना धमकी कुणी दिली होती हे सुद्धा त्यांनी सांगावं. अजित पवारांचा कोश्यारींना प्रतिसवाल. केंद्रीय निवडणूक आयोग बरखास्त करावा. उद्धव ठाकरेंची मागणी. आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती करताना निवडणुका घ्या. उद्धव ठाकरेंची मागणी. शिवसेनेचा ठाकरे गटाला थेट इशारा. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये व्हीप पाळावाच लागेल, अन्यथा निलंबनाची कारवाई. पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांची माहिती. भरत गोगावलेंच्या व्हीपच्या इशाऱ्यावरती उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण. शिंदे गटाकडनं दिलेला व्हीप आम्हाला लागू होणार नाही. ठाकरेंचा खुलासा. ठाकरे गटाचे प्रमुख नेते महाराष्ट्राचा दौरा करणार. गाव, तालुका आणि जिल्हा पिंजून काढण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश. नेत्यांनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रीय कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार. शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार. ट्रस्टची वास्तू राजकीय पक्षाला का वापरू दिली? योगेश देशपांडे यांची तक्रार. तुम्ही शिवसेना हे नाव विकत घेतलं, आमची हिंमत विकत घेऊ शकत नाही. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. आम्हाला कुठल्याही संपत्तीचा मोह नाही, आमचा कोणत्याही मालमत्तेवर दावा नाही. आम्हाला बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे विचार महत्वाचे आहेत. मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मुंबईच्या मरोळ पोलीस कॅम्पमध्ये राज्याच्या विविध भागातनं पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना अक्षरशः रस्त्यावरती झोपावं लागतंय. राज्य सरकारकडनं या मुलांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. मुंबईच्या मरोळ पोलीस कॅम्पमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांचे हाल. आमदार भाई जगताप यांनी मध्यरात्री घेतली मुलांची भेट. मुलांसाठी चांगली व्यवस्था करावी, जगताप यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. पक्षासाठी मी आमदारकीही पणाल लावायला तयार. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असून आम्हाला तिथे न्याय मिळेल अशी अपेक्षा. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची भूमिका. अज्ञात व्यक्ती पाळत ठेवत असल्याची काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची तक्रार. सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाचं लेटर पॅड वापरल्याचा चव्हाणांचा आरोप. चव्हाणांची नांदेड पोलीस अधीक्षकांकडे तक्रार. अशोक चव्हाण यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेविषयी सखोल चौकशी करण्याच्या सूचना. त्यांच्या सुरक्षेमध्येही वाढ. मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. चिंचवड पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारासाठी अजित पवार आणि आदित्य ठाकरेंचा रोड शो. कसब्यामधले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय काकडे यांची आज सभा. सांगलीच्या मिरजमध्ये धनुष्यबाण चिन्हाच्या निकालावरनं ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने. दोनही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे वाद टळला. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक. धनुष्यबाण चोरीला गेल्याची कार्यकर्त्यांकडनं पोलिसात तक्रार. अहमदनगरमध्ये ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात निदर्शनं. काळ्या फिती लावून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. भंडाऱ्यामध्ये उद्धव ठाकरे समर्थकांची निवडणूक आयोगाविरोधात निदर्शनं. निवडणूक आयोगाच्या प्रतिकात्मक बॅनरला जोडे मारत निषेध केला. संजय राऊतांचं 2000 कोटींच्या सौद्याबाबत वक्तव्यासंदर्भात किरीट सोमय्यांचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र.
संजय राऊत यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी. राज्य शिक्षण मंडळाच्या 12वीच्या लेखी परीक्षांना आजपासून सुरुवात. यंदा राज्यात 14,57,293 विद्यार्थी परीक्षा देणार. 12वीच्या विद्यार्थ्यांची आजवरची सर्वाधिक संख्या आहे. आजपासून पहिली इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस सीएसएमटी आणि एनसीटीए दरम्यान धावेल. प्रवाशांना पहिल्या 5 किलोमीटरसाठी 6 रुपये मोजावे लागतील. मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस प्रचंड वाढ. हवेतील वाढत्या प्रदूषणाचा आरोग्याला फटका. हवामान खात्याकडनं नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. प्रदूषणात वाढ होण्यामागे वाहतुकीसह कारखाने आणि पायाभूत सुविधांची कामं ही प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत. महाराष्ट्रात तापमान वाढणार. देशातील अनेक राज्यांचा पारा 40 अंशांच्या वर. पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्येही तापमान वाढीची शक्यता. साईबाबा संस्थाननं 109 कोटी रुपये खर्चून उभारली वातानुकूलित 3 मजली दर्शनरांग. या दर्शनरांगेचं काम सध्या अंतिम टप्प्यात. आता दिवसभरात 1 लाख भाविकांना घेता येणार दर्शनाचा लाभ. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलनस्थळी स्ट्रीट लाईट बंद. स्ट्रीट लाईट बंद केल्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम. अंधारातही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. कसबा निवडणुकीत आमचा उमेदवार सक्षम. महाविकास आघाडीतले सगळेजण एकत्रित काम करतात. भीतीमुळेच भाजपचे मंत्री, आमदार, गृहमंत्री सगळे इथे येतात. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य. आघाडीच्या काळात अजित पवारांच्या नादी लागल्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या डोक्यावरचे केस गेले. माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची मिश्किल टिप्पणी. पाणी पुरवठा खातं यावेळी आपल्या नशिबात, तुमच्या नशिबात ते नव्हतं. लोणीकरांना गुलाबराव पाटील यांचा चिमटा. अकोल्यातील वाडेगावात ओबीसी परिषद. परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भाजप आणि संघावर जोरदार टीका. बारामतीत अंगणवाडी सेविकांचा प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा. सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. सरकारविरोधात घोषणाबाजी करून महिलांकडनं रोष व्यक्त. मागण्या पूर्ण न झाल्यास 12वीच्या परीक्षांवरती बहिष्कार टाकू. विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर त्याला सरकार जबाबदार. नाशिकमधल्या आंदोलनकर्त्या शिक्षकेतर संघटनांचा इशारा. पंढरपूरच्या उजनी धरणावरती ग्रामस्थांचा धडक मोर्चा. धरणाच्या उभारणीमध्ये ग्रामस्थांनी 50 वर्षांपूर्वी दिलेल्या जागा विकत घेण्याची मागणी. जागा विकत मिळाल्या नाहीत तर उजनी धरणात जलसमाधी घेण्याचा भीमानगर आणि रांजणी ग्रामस्थांचा इशारा. बीड जिल्ह्यातील शासन मान्यता असलेली बहुतांश वाचनालयं बोगस. त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करावी. या मागणीसाठी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. बीडच्या आष्टी तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्यांचा रास्ता रोको. आष्टी आणि चिंचापूर रस्त्याचं काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दररोज अपघात. मात्र सरकारचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. छत्तीसगडमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामागे नक्षलवाद्यांचा दरेकसा दलम आणि प्लाटून वन जबाबदार. महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर पोलिसांची संयुक्त शोधमोहीम. नक्षलविरोधी पथकाचे डीआयजी संदीप पाटील यांची माहिती. 2006 सालापासून फरार असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांकडनं हैदराबादमधनं अटक. एक महिला आणि एका पुरुषाला अटक. दोघांवरही शासनाकडनं 10 लाखांचं बक्षीस. अहमदनगरमधल्या देसवंडी गावातील अनोख्या पारायणाची चर्चा. संजय महाराज शिरसा यांचं चक्क वडाच्या झाडावरती बसून पारायण. सिंधुदुर्गात सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे हापूस आंब्याला फटका. बहुतांश ठिकाणी आंब्यावरती डाग उठल्यानं आंबे खराब. तर कोकण किनारपट्टी भागातील आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान. भंडाऱ्यामध्ये स्वस्तात दुचाकी खरेदी करून देण्याचं आमिष दाखवून अनेकांना फसवलं. याप्रकरणी एकाला अटक, 2 जण फरार. नंदुरबारच्या वडाळा इथे यात्रा उत्सवात कुस्ती स्पर्धेचं आयोजन. यात 80 मल्लांचा सहभाग. ग्रामीण भागातील कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींची गर्दी. नंदुरबारमध्ये ऑपरेशनद्वारे गायीच्या पोटातनं काढलं 40 किलो प्लास्टिक. संकल्प ग्रुपच्या सदस्यांचं गायीला जीवदान. गायीची तब्येत दिवसेंदिवस ढासळत असल्यामुळे शहादा शहरातील अनमोल सोनार यानं संकल्प ग्रुपच्या सदस्यांना माहिती दिली होती. नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सरपंच रणांगणात. योजना थेट कुपोषित बालकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी सरपंच मदत करणार. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जमिनीच्या वादातनं पुतणीची हत्या. बहिणीनं शेतजमीन नावावर केली नाही म्हणून पुतणीला नदीत फेकलं. आरोपी यशोदीप ढाकणे विरोधात गुन्हा दाखल. गोंदियामध्ये 24 तास सुरू असलेल्या राईस मिलमुळे नागरिक त्रस्त. राईस मिलमधनं कर्कश आवाज, धूळ, कोंडा येत असतो. त्यामुळे नागरिक आणि बालकांचा जीव धोक्यात. विद्यार्थ्यांना अभ्यास करणंही मुश्किल बनलं. बंगळुरूमध्ये आयफोनच्या लालसेपोटी डिलिव्हरी बॉयची हत्या. पेट्रोल टाकून जाळला मृतदेह. आयफोन घेऊन त्याचे पैसे चुकते करावे लागू नयेत म्हणून डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची आरोपीची कबुली. बारामतीमध्ये एमआयडीसी शेजारील
गाडीखेल येथे माळरानाला मोठी आग। वनखात्याच्या हद्दीत लागलेली आग खासगी क्षेत्रात आल्यामुळे ग्रामस्थांचं नुकसान, आगीचं कारण मात्र अस्पष्ट। चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली इथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतनं 14 लाख रुपये लांबवल्याचा प्रकार उघडकीस। खिडकी तोडून चोरट्यांनी प्रवेश करत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरती रंगीत स्प्रे मारून रोकड लंपास केली। बुलढाण्यामधल्या शेगाव रेल्वे स्टेशनमधील गांधीधाम विशाखापट्टणम एक्सप्रेसमध्ये चढताना एक महिला गाडी आणि फलाटामधल्या फटीमध्ये अडकली। रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना धावत येऊन या महिलेला ओढून बाहेर काढलं आणि तिचे प्राण वाचवले। बीड जिल्ह्यातील जलजीवन योजनेच्या चौकशीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यावरती जिल्हा परिषदेकडून दबाव। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आरोप, योजनेची चौकशी करा अन्यथा आंदोलन करू, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांचा इशारा। नागपूरमध्ये भर रस्त्यात 9 लाखांची लूट। बँकेमधनं 9 लाख रुपये काढून घेऊन जाणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला 2 लुटारूंनी भर रस्त्यात लुटलं। पोलिसांकडनं लुटारूंचा शोध सुरू। वाळू उत्खनन आणि वाहतुकीवरती निर्बंध असतानाही भंडाऱ्याच्या पवनीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक, पोलिसांची कारवाई। वाळूची वाहतूक करणारे 60 ट्रॅक्टर ताब्यात घेऊन 35 लाखांचा मुद्देमालही जप्त। गोंदिया शहराजवळील सूर्यटोला इथे सासऱ्यासह पत्नी आणि मुलाला जाळणाऱ्या व्यक्तीला न्यायालयीन कोठडी, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची कुटुंबियांकडनं मागणी। केंद्र सरकारच्या मत्स्य विभागाच्या सागर परिक्रमा तृतीय चरणाला महाराष्ट्रातील सातपाटीतून सुरुवात। केंद्रीय मत्स्य विभागाचे मंत्री परषोत्तम रुपाला आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम। पालघर जिल्ह्यामध्ये सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाईल, मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं आश्वासन। मुंबईच्या चेंबूरमध्ये एका कार्यक्रमात सोनू निगमला गर्दी दरम्यान धक्काबुक्की। सोनू निगमकडनं मध्यरात्री चेंबूर पोलीस स्थानकात तक्रारीची नोंद। आमदार प्रकाश पातर्फेकर यांचा मुलगा स्वप्नील पातर्फेकर याच्याविरोधात गुन्ह्याची नोंद। छत्तीसगडमधल्या काही काँग्रेस नेत्यांच्या घरी ईडीची धाड। गौतम अदानींच्या प्रकरणावरनं लक्ष हटवण्यासाठी कारवाई, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा आरोप। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतल्या घरावरती अज्ञात व्यक्तीकडनं दगडफेक। ओवेसी यांनी ट्विटरद्वारे दिली माहिती, पोलिसांकडनं अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्ह्याची नोंद। भारताचं यूपीआय आणि सिंगापूरच्या पे नाऊ दरम्यान क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटी। पंतप्रधान मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सियन लुंग सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचा आरंभ करतील। भारतीयांना पैसे सुलभरित्या ट्रान्सफर करता येणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडनं जादुई पिटारा उपक्रमाची सुरुवात। लहान मुलांना खेळण्यांच्या आणि मनोरंजनात्मक साहित्याच्या माध्यमातून विविध संकल्पना शिकवल्या जातील। भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस सुमेधा अबुधाबीमध्ये दाखल। आंतरराष्ट्रीय संरक्षण प्रदर्शनात करणार भारताचं प्रतिनिधित्व। ऑनलाईन हॉटेल बुकिंग प्लॅटफॉर्म ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला। पंतप्रधानांना रितेश अग्रवाल यांनी दिलं आपल्या लग्नाचं आमंत्रण। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट। ताडोबातील उत्तम व्याघ्र व्यवस्थापनाचं सचिनकडनं कौतुक। तुर्की आणि सिरिया देशाच्या सीमेवरती आणखी एक भूकंप। हा भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती। तुर्कीच्या हाते प्रांतात भूकंपाची घटना। 350 सीसी मोटरसायकल सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्ड कंपनीचा दबदबा। सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मोटरसायकल्समध्ये एकट्या रॉयल एनफिल्डच्या टॉप 5 बाईक्स। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।